नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करत देशात वस्तू आणि सेवा कर प्रणाली जीएसटी लागू करण्याची सगळी तयारी पूर्ण झाली असून आज रात्री बारा वाजता संसदेतल्या सेंट्रल होणाऱ्या कार्यक्रमात जीएसटीची औपचारिक सुरुवात होणार रा आह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व केंद्रीय मंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत गेल्या सात दशकांपासून देशात लागू असलेल्या एक डझनपेक्षा अधिक राज्य आणि केंद्रीय करांच्या जागी आता एकच करप्रणाली सुरू होणार आहे जीएसटी हे एक परिवर्तन असून सगळ्या व्यावसायिकांनी त्याचा लाभ आवाहन केंद्रीय नागरी विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे केंद्र आणि राज्यांची अर्थव्यवस्था यामुळ एकत्र येणार असल्याचं ते म्हणाले दरम्यान विमुद्रीकरणाप्रमाणे संस्थात्मक तयारीशिवाय जीएसटीची अंमलबजावणी होत असल्याचं काँग्रस्त उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहा ते आज नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी हो बोलत होते जीएसटी करप्रणाली देशाच्या दृष्टीनं महत्वाची आहे मात्र अर्धवट तयारीवर त्याची अंमलबजावणी होत असल्याचं ते म्हणाले जीएसटीच्या कार्यक्रमावर काँग्रेस पक्षानं बहिष्कार टाकला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं टक्स्टाईल इंडिया दोन हजार सतरा या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं भारतीय वस्त्रोद्योग आणि हातमागाचा जगभर प्रचार प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहा या कार्यक्रमात शंभर देशांचे प्रतिनिधी उपस्थित होत जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात सीमा रेषेवर पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं यावेळी त्यांनी लष्करी चौके आणि नागरी वस्त्यांवर उखळी तोफांचा मारा केला या हल्ल्यात एक स्थानिक महिला जखमी झाल्याचं वृत्त आह राज्य आणि देशाच्या विकासात व्यापारी उद्योजकांचं मोठं योगदान असून वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये प्रामाणिकपणे व्यापार करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास होणार नाही अशी ग्वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे मुंबई इथं उद्योग व्यापारी जगतातल्या प्रतिनिधींशी मुनगंटीवार यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर येणाऱ्या अडचणी शंकांचं निरसन करण्यासाठी विक्रीकर विभागानं एक हेल्पलाईन सुरु केली आहा एक आठ शून्य शून्य दोन दोन पाच नऊ शून्य शून्य या क्रमांकावर फोन करून राज्यातली कोणतीही व्यक्ती उद्योजक व्यापारी आपल्या शंका विचारू शकतील असं म्हणाले मराठी भाषा सल्लागार समितीनं आज राज्य शासनाला मराठी भाषा धोरणाचा सुधारित मसुदा सादर केला असून या मसुद्यावर संबंधित विभागाचे अभिप्राय घेतल्यानंतर मराठी भाषा विभागामार्फत सदर मसुदा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मांडण्यात येईल असं मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे मंत्रिमंडळानं या धोरणास मंजुरी दिल्यानंतर मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येईल ते म्हणाले भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी आज तावडे यांना मराठी भाषा धोरणाचा मसुदा सादर केला त्यावेळी ते बोलत होते राज्यात उद्यापासून सात जुलैपर्यंत वनमहोत्सव सप्ताह हो राबवण्यात येणार त्या त्याअंतर्गत मराठवाड्यात चौऱ्याहत्तर लाख वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आहा या सप्ताहांतर्गत प्रामुख्यानं टेकड्या शासकीय पडीक जमीन गायरान शेतांचे बांध रस्ते रेल्वेच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याचं आवाहन विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी कलि आहे यासाठी वृक्ष आपल्या दारी योजनेअंतर्गत अंतर्गत सवलतीच्या दरात रोप उपलब्ध करून दिल्याचं म्हणाले मराठवाड्यात आठ जिल्ह्यातल्या शहात्तर तालुक्यात दोनशत्याहत्तर रोपवाटिकांमध्ये एक कोटी चौतीस लाख रोपं तयार करून लागवडीसाठी तयार ठेवली आहेत जालना जिल्ह्यात आठ लाख पन्नास हजार वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट असून या मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी कलि आहे भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज अँटीगवा इथं होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता सामन्याला सुरुवात होईल या मालिकेतला पहिला सामना पावसामुळे अनिर्णित अन राहिला तर दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर एकशे पाच धावांनी विजय मिळवल्यामुळे भारत मालिकेत एक शून्यनं आघाडीवर आहे धुळे जिल्ह्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर बारा जण जखमी झाले सूरत रस्त्यावर अज्ञात वाहनानं दुचाकीला धडकेत दुचाकी दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीकडे सुरत नागपूर महामार्गावर आनंदखेडे गावाजवळ लक्झरी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात बारा जण जखमी झाले जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमच्या नंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी